कुठे होतास? ओके, मी दमलोय, मला आता काही बोलायचं नाहीये. ठीक आहे ठीक आहे कुकी, आता तो दमलाय, त्याला आता काही बोलायचं नाहीये. जा जाऊन आराम कर, आपण उद्या बोलूया दादा आणि माईं समोर. मला माझ्या बायकोच्या नजरेत उतरवलं आहेस. आता माझ्या आई वडिलांसमोर मी कसा वाईट आहे हे सिद्ध करायचं असेल ना तुला. अरे नाही नाही, सिद्ध वगैरे काही करायचं नाहीये. तर सांगून टाक ना, कुठे होतास? ऑफिसला काम करत होतो. कोण कोण होतो ऑफिसमध्ये आता काम करत? या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही हो कुकी. सतत मला असं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं नाही करायचं. मग उद्या तू तुझा राजीनामा दे. मी का राजीनामा दे? मी माझं काम व्यवस्थित करतोय ना. तरी सुद्धा तू राजीनामा दे. 2 दिवसात मी तुझ्यासाठी चांगली नोकरी बघतो, पण उद्यापासून आमच्या इन्स्टिट्यूट मध्ये यायचं नाही. मी नोकरी सोडणार नाही. मी काहीही चुकीचं केलेलं नाही. नाही नाही नाही, नको सोडूस नोकरी. फक्त सांगून टाकणार आहे कुठे होतास. सांग. अरे मी ऑफिसला होतो, लेट नाईट काम करत होतो. बाहेर आलो, मला ऑटो नाही मिळाली म्हणून मी एका कलीगकडे गेलो. तिथे थोडा वेळ गप्पा मारल्या आणि आता थोड्या वेळापूर्वी निघालो आणि घरी पोहोचलो. त्या कलीगचं नाव नेत्रा देसाई होतं का? हा. तरी म्हटलं नेत्राचा विषय कसा नाही आला अजून? म्हणजे मला उशीर झाला याचं कोणालाच टेन्शन नाहीये कुकी, पण मी नेत्रा बरोबर तर नव्हतो ना, याचं टेन्शन आलंय शशांकला. वाटेल ते बोलू नकोस. खरं ते बोलतोय. तू नेत्राला अजूनही विसरू शकलेला नाहीये. तू तिला दुसऱ्या कोणासोबत बघू शकत नाहीये म्हणून तुला आमची मैत्री खोटते. स्पष्टपणे सांग ना, तू अजूनही नेत्रावर प्रेम करतो. ए हमेदा. शशांक खडूस. का थांबवते सपू त्याला? ए का थांबलास? मार ना. तुझा मार मी खाऊ शकतो, तू जॉब लावून दिलाय ना. पण शशांक, तुझं नेत्रावर प्रेम आहे म्हणून तू माझ्यावर जातोय हेच मी म्हणे. तू जसा विचार करतोय ना तसं काही नाहीये. मी आणि नेत्रा फक्त चांगले मित्र आहोत. आम्हा दोघांमध्ये तसं काही नाहीये, कुठलाही वाईट विचार नाहीये. नाही ना चुकीचा विचार? नाहीये ना. मग सरळ सरळ मान्य का करत नाहीस तू तिच्या सोबत होत असते? तू खोटं खोटं बोलून तिच्या सोबत वेळ का घालवतोयस? तू मान्य करतोयस का? तुला तिच्यासाठी काहीतरी वाटतंय, तू मान्य करतोयस? हे बघ, जिथे प्रेम असतं ना तिथे जलसी असते, म्हणून तू आमच्या मैत्रीवर जलस फील करतोय. ए अमे काय बोलतोस तू? कुठे एकदम चुप. आता एक शब्द जरी बोललास ना तरी मी विसरून जाईन की मी तुझा मित्र आहे. मला काकाचा अधिकार गाजवायला लावू नकोस. आधी स्वतःच्या संसाराची माती केली आहेस, या दोघांचं आत्ता कुठे बरं चाललंय यांच्यामध्ये आग लावू नकोस. आणि तुझ्या त्या सो कॉल्ड फसव्या मैत्रीसाठी ना घरातल्यांशी नातं तोडू नकोस. मी जरा भान ठेव, किती वाजलेत? म्हणून म्हणत होतो मला आता काहीही बोलायचं नाहीये. तुला सांभाळ. तुम्ही पण जा.
झालं समाधान? नवऱ्याच्या अब्रूचे वाभाडे काढून झाले की काही बाकी आहे? काय गरज होती सगळ्यांना गोळा करून माझी वाट बघत बसायची? आपणच आपल्या वागण्याने आपला तमाशा करत असतो आणि घरच्यांनी काळजी करणं म्हणजे अब्रूचे वाभाडे काढणं असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर पुढे काय बोलण्यात अर्थच नाहीये. नका करू मग माझी काळजी. तुमच्या काळजीच ना आता ओझ वाटायला लागलं. का असं वागताय? काय झालंय तुम्हाला? वीट आलाय मला सगळ्याचा. त्या दारूच्या नशेत तुला धक्का लागला, तुझा अपघात झाला, तू कोमत असताना रोज मरत मरत जगत होतो. आता कुठे मोकळेपणाने श्वास घेतोय तर नका जगू देऊ. मला तुमच्या अति काळजीने ना गुदमरून टाका, मारून टाका. त्या सगळ्याचाच कंटाळा आलाय आता मला. सगळ्यात म्हणजे माझ हो ना? माझ्या बरोबर राहण्याचा कंटा आलाय ना तुम्हाला. ती अशी आजारी मनाने थकलेली स्वतः पण आनंदात नसते, मला पण आनंदात राहू देत नाही. हीच तक्रार आहे ना तुमची? तस असेल तर स्पष्ट सांगा मला की बाई मला तुझा कंटा आला आता. उगा स्वतःची चूक लपवण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करू नका तुम्ही. आलाय मला तुझा कंटाळा. काय करायचं? कितीही नकोस वाटत असलं तरी रोज येतोय ना मी तुझ्याकडे निमूटपणे. काय आहे का पर्याय माझ्याकडे? नाही ना. तर बोले तर पाहायची किरकिर तुझी कटकट.